आज आपण पाहणार आहोत पेरूची चटणी। अतिशय कमी वेळेत होणारी व अगदी कोणीही बनवू शकेल अशा प्रकारची चटणी आहे आणि पेरूपासून थोडासा वेगळा असा पदार्थ तयार होणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी दोन पेरू घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे मी पेरूची दोन्ही साईड कट करून घेणार आहे। तर अशा प्रकारे पेरू कट करून घ्यायचे आहे। त्यानंतर पेरूच्या आतील ज्या बिया आहेत त्या अशा प्रकारे काढून घ्यायच्या आहेत, कारण की ह्या बिया मिक्सरमध्ये बारीक होत नाही आणि सपोज तशाच जर ठेवल्या तर त्या खाताना दाताखाली येतात, त्यामुळे सर्व बिया ह्या पेरूच्या आतील सर्व बिया ह्या काढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पेरूचे अशा प्रकारे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत। त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा जिरेपूड टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर एक हिरवी मिरची, पाव चमचा मिरची पावडर, लाल मिरची पावडर, थोडीशी फ्रेश कोथिंबीर आणि हे जो सर्व त्यानंतर चवीनुसार मीठ टाकणार आहे। त्यानंतर हे सर्व जे मिश्रण आहे ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित अशी एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। अशा प्रकारे हे मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे, म्हणजे त्याची एक पेस्ट करून घेतलेली आहे अशा प्रकारे। आता यासाठी आपण एक तडका तयार करणार आहोत, त्यामुळे आपली पेरू चटणी अजून छान लागते। तर त्यासाठी एका पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे, तेल गरम झाल्यानंतर पाव चमचे जिरे टाकून घ्यायचं आहे। जिरी छान फुलली गेली पाहिजे, जिरी फुलल्यानंतर पाव चमचा मोहरी टाकायची आहे। त्यानंतर चिमूटभर हिंग, त्यानंतर चिमूटभर गरम मसाला, गरम मसाला एकदम थोडासाच टाकायचा आहे। त्यानंतर कढीपत्त्याची पाने, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, हे छान फ्राय करायचं आहे। आणि ही जी चटणी आहे ती मी एका बाउलमध्ये काढलेली आहे आणि जो तडका आहे तो तडका ह्या चटणीमध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर हा तडका ह्या चटणीमध्ये व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित अशी हा तडका आणि चटणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपली खूपच झटपट होणारी व चटपटीत अशी पेरूची चटणी तयार झालेली आहे। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर आपल्या शिल्पा ड्रीम्स या चॅनलला लाईक करा, तसे सबस्क्राईब करा व त्यासमोरील येणारे बेल आयकॉनही प्रेस करा। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीवर, तोपर्यंत टेक केअर।